भाऊही काय करताय भाऊसाहेब, त्यात तुमची काही भी चूक नाही, असा हात जोडू नका. सगळी चूक माझी आहे. कृष्णाचं ऐकून घेतलं नाही आणि तडकाफडकी तिला कामावरनं काढून टाकायचा निर्णय घेतला. मला माफ कर राया, एकदा मन चल पुन्हा कारखान्यात, मी सगळं विसरून येईन. मी आलोय तुला मानानं परत न्यायला कृष्णा, ह्या नोकरीला नाही म्हण. बोल काहीतरी राया. कृष्णा सांग त्यांना, मी परत कारखान्यात कामावर जाणार आहे. पुन्हा एकदा अभिनंदन मिसेस पिदाते, कॉंग्रॅच्युलेशन. तुला मी नकोच आहे तर. कृष्णा का केलंस असं? मला वाटलं होतं तू मला माफ करशील, माझी साथ देशील. धन्यवाद. यू कृष्णा, तुझ्यासाठी आणले. अभिनंदन. आम्हाला खात्री आहे विश्वजीत रावांच्या कंपनीत तुझ्या हुशारीचं नक्की सोनं होईल बघ. रंजे वाईस बाजूला चल, मला बोलायचंय तुझ्याशी. विश्वजीतराव, तुमच्या विषयीचा आदर आज आमच्या मनात आणखीन व्हायला. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुम्ही सगळा मान सन्मान सोडून इथं आलात, आमच्या कृष्णाला नोकरीची ऑफर दिली. खरंच तुमचे आभार कसे मानावं ते समजेना झालंय बघा. अहो आभार कसले मानताय त्यात भाऊसाहेब, उलट कृष्णासारख्या मुलीला नोकरी देऊन मी माझा स्वार्थ साधलाय असं समजा. अहो कारण कृष्णासारखी मुलगी कुठल्या कंपनीला नको असेल सांगा. अहो नोकरी बरेच जण देतात, पण माफी मागणारा तुमच्यासारख्या मोठ्या मनाचा माणूस एखाद्याच असतो. अहो नाही भाऊसाहेब, खरं सांगू का, मी तुमच्या समोर खूप लहान माणूस आहे, खूप क्षुल्लक माणूस आहे. काय माझ्यामुळे कोणाचं नुकसान झालेलं मला अजिबात आवडत नाही आणि म्हणून मी खरं तर माफी मागायला आलो. आणि मिसेस विदातेंनी मला मोठ्या मनानं माफ केलं याचा मला आनंद आहे. एनिवेज येतो मी. एक सांगायचं राहून गेलं आणि ते मला वाटतं तुमच्या दोघांसमोरच मी बोलायला हवं. त्या दिवशी मी रागाच्या भरात डील कॅन्सल करण्याची भाषा केली आणि मला माहिती आहे ते फार वाईट होतं, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. म्हणूनच मी आज हे सांगायला आलोय की आपलं जे डील होतं, जे कॉन्ट्रॅक्ट होतं, ते आपण कंटिन्यू करूया आणि इथून पुढे शक्य इंडस्ट्रीजसाठी हळदीचा पुरवठा फक्त कोहिनूरच करेल. विश्वजीत राव, तुम्ही आमची इज्जत राखलीत, मार्केटमधला आमचं मान राखलात, तुमचे आभार मानायला आमच्याकडे शब्दच नाहीत बघा. आभार कसले का, फक्त परत आज आम्ही तुम्हाला शब्द देतो. तुम्हालाच काय, दुसऱ्या कोणाला पण आमच्या कंपनीतनं भेसळीची हळद मिळणार नाही. आणि झाल्या प्रकाराची आम्ही स्वतः चौकशी करू. हा विश्वास आहे मला आणि म्हणूनच मी हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करत नाहीये. ओके चला येतो. माझ्या लेकरावर हात उचललाय त्यांनी, एकदा त्यासनी सोडणार नाही मी. मम्मे अजिबात सोडू नको त्याला. मम्मे बघलंय मारलंय मम्मी. अग मम्मी अग मम्मी वाचकी मम्मी अग वाचकी. मग तुला असं काम कुणी करायला सांगितलं होतं जिथं तू सापडशील
मी ह्या घरात एवढं काय काय करत्या पर कवा सापडत्या का आणि तू अगं गुले काय जीव घेतीस काय त्याचा वय जीवच घेणार आहे त्याचा कामच असं केलंय त्यानं अगं गुले काय याड बीड लागलंय काय तुला पोटचा लिय खायतो रायानी काय शिक्षा द्यायची ती दिली आहे ना तू कशाला मारतीयस त्याला नाही त्यांच्या नावाला काळीमा फसलाय आता मारून काय फायदा नाही संस्कार लहानपणीच पेरायचे असतात तेव्हा जर चार संस्कार चांगले केले असते ना ही वेळ आली नसती खरं आहे भाऊ साहेब तुमच ह्याचा बाप मरून गेला आणि मग मला ह्याचाच आधार आहे म्हणून मी याला लई जीव लावला ह्याची प्रत्येक चूक मी माफ केली ह्याचं लई लाड केलं पण मला नव्हतं माहिती माझ्या लाडानं माझं पोरग लई बिघडल म्हणून मी कमी पडले भाऊसाहेब संस्कार करायला पण भाऊसाहेब ऋतिक जसा चुकला तसा राया बी चुकतोच की पर तरी बी मी कधीच तुमच्या संस्कारावर संशय नाही घेणार मग आता तुम्हीच ठरवा रायाला जसं माफ करताय तसं ऋतिकला माफ करायचं का त्याला ह्या घरातनं बाहेर काढायचं चूक केली असती ना तर माफ बी केलं असत तुमच्या या पोरानं जे केलं ते माफीच्या लायक नाही तुमच्या लेकीची मेहनतीची कमाई कृष्णाचा पगार आहे मागच्या महिन्याचा अहो पण हे आम्हाला का देत आहे तुमच्या घरच्यांना द्यायचं ना नाहीतर कृष्णीलाच द्यायचं अहो कृष्णाने बी हेच केलं असत म्हणून इथं घेऊन आलो तुमच्या मेहनतीनेच ती एवढी शिकल्या एवढं नाव कमावत्या त्यामुळं त्या पैशांवर सगळ्यात जास्त तुमचा हक्क आहे खर तर मीच तिला कामावरनं काढलं होतं आणि आता तिचं कौतुक करतोय याचं तुम्हाला आश्चर्य वाटत असेल ना पण माझा हेतू वेगळा होता करायचं होतं वेगळं आणि झालं भलतच त्यासाठी मी तिची माफी मागितली आणि आता तुमची पण माफी मागतोय मामा मामी मला माफ करा कृष्णाला त्रास दिला आणि त्याचा तुम्हाला बी लई त्रास झाला असणार आहे मला माहिती आहे अहो असं नका म्हणू सावई बापू तुम्ही तिला लई सांभाळून घेतलं बघ आता तुम्हीच म्हणला की तुमचा हेतू वेगळा होता मग झालं तर आता तुमच्याबद्दल आमच्या मनात कसलाच राग नाही तेव्हा नका अशी माफी माग होय आशा म्हणते ती बरोबर आहे पण मला एक कळणं झालंय दाखलं मालक तुम्ही कृष्णाला परत कारखान्यावर कामाला चल का नाही म्हणला म्हणणार होतो पण तिला कारखान्यापेक्षा चांगली नोकरी मिळाली कळल्यावर हिंमतच नाही झाली माझी तिला चांगला पगार आहे तिथं तेवढंच तुमचं कर्ज फेडायला मदत होईल आणि तिच्या हुशारीचं ते कंपनीत नक्कीच चीज होईल खरं तरी कृष्णानेच दिलं असत पण मी देतोय ह्याचा तुम्ही स्वीकार केला तर मला लय बरं वाटेल चला येतो मी देवा या दोघांचा संसार असाच फुलू दे सुखाचा संसार होऊ दे त्यांचा सगळं नीट होऊ दे चल राया कुठं तुला मी कामावर सोडणार होतो का नाही हरकत नाही सोडतो तुला चालेल पण आज कामावर नाही कारखान्यावर सोड मला मी आज कारखान्यावर येणार आहे कारखान्यावर तिकडे कशाला म्हणजे तिकडे काय राहिलंय का तुझ का काही राहिल्याशिवाय यायचं नाही का कारखान्यावर का तुला नकोच मी कारखान्यावर आलेलं अगं मी असं कधी म्हणलं तवा हरकत नाही सोडतो तुला चल
तुला कुठं लागलं तर नाही ना? नाही. वा कृष्णा, काय तो रे बाबा, कसे आहात? सगळं काय ठीक आहे. आणि आपले छोटे मालक आणि कारखाना आहे ना, तोपर्यंत काय काळजी नाही बघा मला. चल अगं कृष्णा, नक्की कुठं जायचंय आपल्याला? तू काहीच सांगा नाही मला. सगळं सांगते, पण त्याआधी ना माझं एक काम करावं लागल. सध्या तरी मला कुठलाच प्रश्न विचारायचा नाही, करशील? चल. अगे वंदना सुमन, आपली कृष्णा आली. या लवकर, अग उठा की लवकर. काय वंदना ताई, मंगलताई, सुमनताई, कशा आहात? अगं आम्ही बरे आहेत. तू नाही आलीस तर आम्हाला चुकल्यासारखं वाटत बर का. आज तुला बघून लय आनंद झाला आम्हाला. मला पण. अकबर, तुमच्या आईची तब्येत कशी आहे? आता व्यवस्थित आहेत बघ, चालायला फिरायला यायला लागले. तर मंगलताई, तुमची मुलगी कशी आहे आणि तिचं शिक्षण कसं सुरू आहे? शिकते की ती? अगं तिला मालकवी चांगली पडली ती. आम्हाला तर वाटत बी नव्हतं की तिचं शिक्षण इथवर येईल, पण ही सगळी का नाही राया साहेबांची कृपा आहे बघ. माझ्याकडे तर तिला शिकवायला पैसे बी नव्हतं. आणि नवरा 24 तास दारू पिऊन घरात पडलेला. पुरगी तर म्हणत होती पैसे नसतील तर मी शिक्षण सोडून मजुरी करते, तेवढंच घराला हातभार होईल. पण राया साहेबांनी समजताच त्यांनी तिच्या ऍडमिशन साठी शब्द दिला नाही, तर तिच्या सगळ्या शिक्षणाचा नाही खर्च बी उचलला बघ. आता पुरीच्या शिक्षणानं आता नवऱ्याला बी लाज वाटायला लागली, म्हणून आता छोटी मोठी मजुरीची कामं करतो. मला तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. मी खूप 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 मिस करत होते तुम्हा सगळ्यांना. खर तर मला आता इथून जाऊच वाटत नाहीये, पण मला आणि रायाला लई महत्वाचं काम आहे, त्यामुळे आम्हाला निघावं लागल. चला येते रायचं. राया, आता मला सांग, कोण मोठे, मी का तू? तू शिकला नसशील पण तुझ्यात माणुसकी आहे. तू शिक्षण अर्ध्यात सोडला असशील पण त्याच्यानंतर तुझ्यात स्वतःला सिद्ध करून दाखवायची एक सिद्ध आलीये. तू एखादी गोष्ट ठरवलीस तर ती तू करतूसच. मला माहित आहे तुला मी आवडत नव्हते, कारण भाऊसाहेब मी हुशार आहे म्हणून माझं कौतुक करायचे आणि तुला वाटायचं ते तुझ्याकडे दुर्लक्ष करतात. पण तसं नाहीये राया, बाप आभाळागत असतो, त्याची उंची आपल्याला मोजता येत नाही. आपल्याला वाटतं तो आपल्यापासून लई लांब आहे, पण तो त्याच उंचीवर ना आपल्याकडे बघत असतो. आणि भाऊसाहेबांचं बी तसंच आहे, ते तुला सांगत नसतील पण त्यांचं तुझ्यावर लई प्रेम आहे, त्यामुळे स्वतःच्या नजरेतनं असं पडू नकस. माझ्यासाठी लहानपणापासून तू मोठा होतास, हायस आणि राहणार आहेस. आणि ती तू श्रीमंत आहेस माझ्याशी लग्न केलंयस म्हणून नाही, पण तू स्वतःच्या हिमतीवर हे विश्व तयार केलंयस आणि कर्तृत्व गाजवलंयस म्हणून. आणि हा असाच लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारा, स्वतःवर विश्वास ठेवून लढणारा, कधीच हिंमत न हारणारा राया मला हवाय. आणि अशाच रायाचं भाऊसाहेबांना कौतुक वाटतं. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, बापाचं मन जिंकायचं नसतं, जपायचं असतं. बर चल मी येऊ आता. कृष्णा काय झालं? काय नाही.
भाऊ ए भाऊ कुठे हरवलाय? कुठे काय काय बघतोय? ती कारखान्याची फाईल सापडत नव्हती, चुकून रायकडे राहिली का ते बघत होतो. खेळण्याच्या कप्प्यात रायची सवय माहिती ना तुला, कुठली गोष्ट कुठं पण ठेवतो. म्हटलं बघूया सगळीकडे. तू जसा रायाचा बाप आहेस ना तशी मी तुझी आई आहे. मला काय कळत नाही असं समजू नकोस. रायला जे काय बोललास ते तुझ्या मनाला अजून खातंय ना. तू वर्ण किती जरी कठोर असलास तरी आत्म किती हळव्या मनाचा आहे माहितीये मला. आई जास्त बोलू का गमी रायला? हो एवढं बोलायला नको होतं. मला बोलायचं नव्हतं, माझ्या त्याच्याकडनं अपेक्षाच खूप आहेत ग. मला वाटलं होतं लग्नानंतर कृष्णाकडे पाहून काही शिकल तो, पण काहीच नाही. मुळात त्याने हे लग्न स्वीकारलं नाही असं कसं चालेल आहे? त्याचा संसार सुखाचा व्हावा, त्याने आयुष्यात खूप पुढे जावं एवढंच हवंय ना मला. आपलं ब्युटी प्रॉडक्ट बाजारात खूप नाव कमावते आणि त्याच्या क्वालिटीमुळे लोक ते खरेदी करतात. एखाद्या माणसाचं मन जसं प्युअर असलं की तो माणूस आपल्याला आवडून जातो, तसंच आपल्या प्रॉडक्ट्स आहे. फक्त जाहिरातीमुळे कुठलीच गोष्ट विकली जात नाही, ती विकली जाते ते तुमच्या प्रॉडक्टमुळे. एक नंबर. सॉरी सर, पाणी पिऊ प्लीज. सो आपण मला वाटतं की आपल्या या प्रॉडक्टच्या क्वालिटीवर काम करायला हवं, असंच सातत्यानं ही क्वालिटी मेंटेन करायला हवी. ओके राय दरवाजा उघडा. भाऊसाहेब काय चाललंय तुमचं? काय आहे सगळं कळेल का आम्हाला? तुम्ही 2 दिवस झालं माझ्याशी बोलला नाही, कारखान्यात बी आला नाही, त्यामुळं काही कामं बाकी होती. बऱ्याच फाईल्सवर तुमच्या सहाय्या करायच्या राहिल्यात, बरीच काम अडकून पडलं, ते तुम्ही लवकरात लवकर पुरी करायला पाहिजेत. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं ही जबाबदारी तुम्ही घ्या. अजून किती वर्ष आम्ही कारखान्याची जबाबदारी सांभाळायची? आम्हाला रिटायर व्हायचं यातून. आता कारखान्याची जबाबदारी तुमची, आम्ही फक्त शेताची कामं बघणार. पण भाऊसाहेब माझ्या कारण नकोय आम्हाला. ही सगळी कामं तुम्हालाच करायची आहेत. रायाशी बोललास का? कसं कधी बोलणार? त्याच्यासाठी त्यांनी आमच्या समोर थांबायला पाहिजे, आमच्याशी बोलायचा प्रयत्न करायला पाहिजे. आजकाल चिठ्ठी लिहून बोलतायत ते आमच्याशी. मग काय करणार दुसरं तो? तू जर त्याच्याशी नीट बोलत नसशील, जेव्हा बघाव तेव्हा त्याच्यावर तोंड टाकत असशील, तर मग तुझ्याशी बोलण्यासाठी तो असंच काहीतरी करणार ना. का आमच्याशी बोलायला आलंय तर आम्ही काय खाणार का त्यांना? बापाशी बोलायची ही कुठली आली पद्धत? एकाच घरात राहून आमच्याशी चिठ्ठी लिहून बोलतायत ते. नमस्कार भाऊसाहेब.
येऊ का? या, आम्ही तुमचीच वाट बघत होतो, बसा. होईचा पाहुणे आलेत मग त्यांना दे. भाऊसाहेब असं अचानक बोलून घेतलं, काय महत्वाचं काम आहे का? वय फार महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे जमा तुमच्याशी. आई मी कारखान्यावर चाललोय, जाता जाता कृष्णाला पण सोडतो. चल भाऊसाहेब. भुयाजी आत्या येते मी. थांबा, आम्हाला तुम्हाला सगळ्यांशी एक महत्वाचं बोलायचं. वकील साहेब, कोहिनूर कारखान्याच्या संचालक पदावर आमचं जे नाव आहे ते आम्हाला कमी करायचंय. अहो हे काय करताय, असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका. तुमचा रायावर राग आहे मला माहितीये, पण आम्ही रागात हा निर्णय घेतलेला नाही. अतिशय शांतपणे आणि विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे. वकील साहेब, लवकरात लवकर संचालक पदावरून आमचं नाव कमी होईल याच्या कामाला लागा. सगळ्या पेपरची जुळवाजुळव लवकर करा. अहो भाऊसाहेब, पण आमचं ठरलंय, यात बदल होणार नाही. लवकरात लवकर कामाला लागा. नाही भाऊसाहेब, ह्या सगळ्याची काही बी गरज नाही. मला माहितीये तुम्ही हे का करताय, त्यामुळं तुमचं काम मी सोपं केलंय. ह्यानं स्वतःच भाऊसाहेब असणे कारखान्यात मग काढून टाकलं काय? काय ह्यो माझा कारखान्यातल्या सगळ्या पदांचा राजीनामा आहे. माफ करा मला भाऊ, पण कारखान्यात काम करायला सुरुवात केल्यापासून तुमच्या आदर्शांवरच कारखाना चालवायचा प्रयत्न केला. त्यात कसलीच कुठलीच तडजोड केली नाही मी. मी शिकलो नाही ह्याचा जो तुम्हाला त्रास झाला त्यातनं बाहेर काढण्यासाठी सतत धडपड करत राहिलो. पण मी अपयशी ठरलो. नाही जमलं मला तुमच्या अपेक्षा पुऱ्या करायला. भाऊसाहेब विदाटे ह्या नावात एक वजन आहे, आदर आहे, दरार आहे, आणि त्या नावाला बट्टा लागू नये म्हणून सतत धडपडत राहिलो. पण तरी बी त्या नावाला डाग लागलाच आणि त्याला मी जबाबदार आहे. मला नाही तुमच्या नजरेत मोठं होता आलं. तुमच्या डोळ्यात मायासाठी अभिमान बघायचं स्वप्न अपुरच राहिलं. कारखान्यात जे काय झालं त्याची सगळी जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा देतोय. माझ्या जागी कुठल्या तरी हुशार, समजूतदार, चांगल्या शिकलेल्या व्यक्तीवर ही जबाबदारी सोपवावी अशी माझी इच्छा. रम्या बोलतोय, मालकीन बाई. हा बोल की रमा. अहो हे छोट्या मालकाच्या डोक्यात काय घुसलंय? काय झालं? अहो शेतावर आल्यात ती. काय, तो तिकडे कशाला आलाय? मला बी ते कळलं ना, म्हणून तर तुम्हाला फोन लावलाय. अहो मालकीन बाई, ते म्हणतात मला आजपासून शेतातलं समजा काम करायचंय. अगं काय पडल ती गारी धर, तू ही खराब, तू ती खराब, तू मलाच कळलं ना झालंय मालकीन बाई, त्यांना काय सांगू ती.
अहो असं का कोड्यात टाकताय मला मालकीन बाई, बोला की काय तर. हा त्याला काही काम करू देऊ नकोस, मी तुला नंतर फोन करते. तू रायाला शेतावर पाठवलेस, इथलं काम करायला सांगितलेस. अगं तुला काही वाटतंय का? मी अहो मी काही शब्द बोलू नकोस माझ्याशी. झालं तुमचं समाधान? हेच पाहिजे होतं ना तुम्हाला? काय चुकलं हो त्याच? नसल शिकला तो, पण एकाच पाच कारखाना केलं ना त्यांनी त्याच्या कर्तृत्वानं, तरी का हो सतत त्याचा पाणउतार करत असता? तुम्हाला का असं वाटतं की तो आयुष्यात काही करू शकणार नाही? कधीतरी त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याला सांगा मी आहे तुझ्या पाठीशी, माझा विश्वास आहे तुझ्यावर, तू लई पुढे जाशील. पण नाही कसं असतं, विश्वास ठेवायला विश्वास द्यायचा असतो माणसानं, जो तुमच्या लेकानं कधी दिलाच नाही. आताही स्वतःला सिद्ध करण्याची संधी असताना पळ काढला त्यानं. राय आमचा लेख आहे, शत्रू नाही, त्याच्या चांगल्यासाठीच आम्ही बोलतो. आम्हाला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की आम्ही चुकीचं बोलतोय, चुकीचं वागतोय त्याच्याशी, हे त्याला कधी सिद्ध करता आलंच नाही. आतापर्यंत त्याने पळ काढून हेच सिद्ध केलं की आम्ही बरोबर आहे, तो चुकीचा. म्हणजे तुम्ही त्याला शेतात काम करण्यापासून थांबवणार नाही? का थांबू, चांगलं काम आहे ते, शेतकऱ्याचे कष्ट त्याला कळते. शेती करणं सोपं नाही, जगातलं सगळ्यात अवघड काम म्हणजे शेती करणं. शेतातून आपल्याला किती पैसा मिळणार हे माहिती नसताना, आपण पिकवलेल्या मालाला भाव मिळेल की नाही हे माहीत नसताना, आधीचं नुकसान झालेलं असताना, जो जोमानं शेतात उतरतो पिकवतो तो शेतकरी. शेतकऱ्यासारखं काळीज असायला ना हिंमत लागते, पळ काढून चालत नाही. राया असं शेतकरी झाला तर आम्हाला आवडेल. शांत व्हा, काय झालं एवढं रडायला? लोक म्हणतील घरातलं कोणी गेलं की काय. मी चुकलो, मला माफ करा भाऊ, मला माझ्या चुकांची जाणीव झाली भाऊ, मला फक्त एक संधी द्या. आता शहाणपणी येते मी तुला, घोटाळा करताना कुठे शहाण खायला गेलती मी तुझ्या अक्कल. तुझ्यामुळे मला किती त्रास झालाय तुला कळतंय का? अजून माझ्या काळजाचा जखमा भरून आल्या नाही त्या. पण भाऊ साहेब, तुम्ही याला चांगलीच अद्दल घडवा, काही शिक्षा द्याची का नाही ती द्या, शेतात गडी म्हणून राबवा, नाहीतर घरात हकलून द्या. पर आता मला माझ्या नजरेसमोर नको आहे हो. नाही भाऊ, नाही भाऊ, असं नका करू भाऊ. भाऊ मला खरंच माफ करा भाऊ, माझी चूक लक्षात आली माझ्या. मी तुम्हाला शब्द देतो, रायापेक्षा मोठं काम करून दाखवीन भाऊ, मला फक्त एक संधी द्या भाऊ. पाय सोड, पाय सोड. नाही भाऊ, नाही मी तुमचे पाय सोडणार नाही, जोपर्यंत तुम्हाला माफ करत नाही भाऊ तुमचे पाय सोडणार नाही मी भाऊ. जर तुम्ही मला माफ नाही केलं तर मी माझं तोड कुणालाही दाखवणार नाही भाऊ. आम्हाला ना तुझं तोड पाहायचं देखील नाही. आणि तुला जर खरंच माफी मागायची असेल तर हिची माग. तुझ्यामुळे लई नुकसान झालं, हिच तू गुन्हेगार यायचा, माफी माग असून पाहिजे, माफी माग. मला माहिती होत तूच ही दोघातलं वादळ शांत करशील, सगळं पहिल्यासारखं करशील. तो स्वतःच्या मनाने गेलाय, आम्ही त्याची मनधरणी करणार नाही. माझं तसं म्हणणं नाहीच भाऊसाहेब, तुमची हरकत नसेल तर मी बोलेन रायाशी. लक्ष्मणबाई, आमची पण एक अट, तुम्ही जर कारखान्याची जबाबदारी घेणार असाल तर तो निर्णय तुमचा. थँक्यू भाऊसाहेब, मी आलेच.